यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे त्यांना एका चॅनलने मालिकेतून काढल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. किरण माने यांच्या मागील काही पोस्ट पाहिल्या तर त्याचा अर्थ याच दिशेने जाणार आहे. मात्र त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून आय स्टँड विथ किरण माने या हॅशटॅगद्वारे त्यांना पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडताना दिसत आहेत. आपण बघतोय आम्ही वारंवार या सगळ्या प्रकरणामध्ये किरण माने यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र किरण माने यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. राजकीय भूमिका त्यांनी सोशल मीडियावर घेतली, पोस्ट लिहिल्या सोशल मीडियावर राजकीय अर्थाच्या, त्यामुळेच त्यांच्यावर एका चॅनेलनं कारवाई केल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत झुंड नाटकाचे लेखक समर खडस आहेत. समर सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सोशल मीडियावरची ही सगळी चर्चा बघितल्यानंतर काय तुमचं मत आहे या चर्चेनंतर, आणि एकंदरीतच एखाद्या अभिनेत्याला स्वतःचं असं मत असायला हवं की नको, काय म्हणणं आहे तुमचं? याबाबत माझं काय मत असण्यापेक्षा थोर नाटककार बर्टोल्ड ब्रेक्ट यांनी लिहून ठेवलेलं आहे. बर्टोल्ड ब्रेक्ट हे निव्वळ थोर नाटककार नव्हते, तर हिटलरच्या फॅसिझमच्या विरोधात सक्रिय असणारे असे नाटककार होते. त्यांनी असं म्हटलंय की सगळ्यात मूर्ख किंवा अशिक्षित जो माणूस असतो तो राजकीय अशिक्षित माणूस असतो. कारण राजकारण हे तुमच्या सकाळी उठून तुम्ही जी टूथपेस्ट लावता ते संध्याकाळी ज्या बिछाण्यावर झोपता त्या सगळ्याशी निगडीत असत. आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी, तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, त्याच्या किमती काय असणार, या सगळ्याशी निगडीत असत. त्याच्यामुळे प्रत्येक नटाला, प्रत्येक म्हणजे अभिनेत्याला, अभिनेत्रीला, दिग्दर्शकाला, कलेच्या क्षेत्रातील प्रत्येक माणसाला की राजकीय मतं असतातच, सांगत नसेल पण ती असतात. अनेकदा व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा एक मतच असतं. किरण माने हे सातत्याने एक राजकीय भूमिका घेत होते आणि सोशल मीडियावर व्यक्त होत होते. अशा वेळी काही ट्रोलर्सनी ते ज्या सिरियलमध्ये काम करताय त्या सिरियलच्या, ती सिरियल ज्या चॅनलवर चालू होती त्या चॅनलच्या फेसबुक पेजवर जाऊन, ट्विटर हँडलवर जाऊन, जी काय सगळ्या अर्वाच्या भाषेमध्ये तिथे कॉमेंट केल्या आणि यांना काढून टाकण्याची मागणी केली आणि त्या मागणीला प्रतिसाद दिला चॅनलने आणि त्यांना खरोखरच त्या चॅनल सिरियलमधनं काढून टाकलं, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. अत्यंत आक्षेपार्ह आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर डिसाईड होणार असेल कलेच्या क्षेत्रामध्ये तुमच्या राजकीय भूमिकांमुळे, तर दुसऱ्या बाजूची लोक सुद्धा उद्या ऍक्टिव्ह होतीलच ना. आज त्यांना असं वाटत असेल त्यांचा विजय झाला, पण या बाजूला लोकच नाहीये असा जर गैरसमज कुणी या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये सुद्धा करून घेत असेल तर ती त्यांची घोडचूक आहे असं माझं मत आहे. आज त्यांनी हे केलंय, उद्या प्रत्येक चॅनलच्या पेजवर जाऊन आणि प्रत्येक सिरियलच्या पेजवर जाऊन जर याची प्रतिक्रिया उमटली तर कुठला कुठला चॅनल कुठल्या कुठल्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला, दिग्दर्शकाला किंवा जे काही बाकीचे आर्टिस्ट असतात, साऊंड रेकॉर्डिस्ट असतात किंवा कॅमेरामन असतात किंवा इतर जे लोक असतात त्यांना काढून टाकणार आहे. त्याचा विचार एकदा सगळ्या साकल्याने विचार करण्याची गरज आज आलेली आहे. किरण माने माझ्या दृष्टीने अत्यंत गुणी नट आहे, अत्यंत चांगला अभिनेता आहे. अगदी समर सर, म्हणजे एकंदरीत जसा विरोध करणारे असतात तसं पाठिंबा देणारे सुद्धा असतात असं मत आहे तुमचं. धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोलात आणि परखड मत तुमचं मांडलं त्याबद्दल.